नमस्कार। तर आज आपण बनवणार आहे शेवयाची खीर। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 ग्लास दूध, 4 चमच तूप घेतलेलं आहे, त्यानंतर 1 वाटी शेवया, त्यानंतर घेतलेलं आहे आपण 2 वाटी साखर, वेलची पूड 1 चमच, त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये बदाम, पिस्ता, काजू आहे। तर चला आपण आता कृती करूया। पहिल्यांदा आपण दूध गरम करून घ्यायचं आहे, त्यासाठी आता मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता बघतोय आपण दुधाला उकळ्या येत आहे, त्यामध्ये आता आपण वेलची पूड घालणार आहे, त्यानंतर वेलची पूड घातल्यानंतर हलवून घ्यायचं आहे, त्याचबरोबर आपण साखर, साखर जी आपण घेतली ती 2 वाटी, तेही आपण घातलेले आहे, ते आपण थोडा वेळ ते हलवत राहायचं आहे। आपलं दूध आहे ते गरम होत आहे, साखर त्यातमध्ये घातलेली आहे, तो पण आपण इकडं एक कढई घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण 2 चमच तूप, 2 चमचे टाकलेलं आहे, त्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत, खूप वेळ लागत नाही। आपलं भाजून घेतलेलं आहे, त्यात आपण दुधामध्ये एकत्र करायचं आहे, शेवया भाजून घ्यायच्या आहेत, त्याही आपण तुपामध्ये ब्राऊन करून भाजायचे आहेत। झाली की आता त्याचे आपण दुधामध्ये हे करणार आहोत, बघत आहोत आपण सगळे 5 मिनिट आपण उकळी आणून द्यायचे आहे, त्यानंतर आपली शेवयाची खीर तयार। तर उकळी 5 मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, थोड्या वेळाने ती सर्व करू शकतो। तर आपली शेवयाची खीर तयार आहे। जर तुम्हाला हे आवडले असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।